रामेश्वराय नमः, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः, राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काड़सिद्धेश्वरा आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। गेले कित्येको वर्षांपासून परंपरागत चालत आलेले या शिवरात्रीच्या पर्वाच्या सत्संगाच्या किंवा महासत्संगाच्या अंतिम सत्रात आपण सर्वजण येऊन पोचलेले आहोत। दोन दिवस आनंदात मजेत हसत खेळत आपण व्यतीत केले समय। आज अंतिम दिवस या मठाच्या परंपरेत भक्ती ही नेहमी अग्रगण्य राहिलेली आहे। केचित् ज्ञानावलंबिनः केचित् कर्मावलंबिनः वयं तु गुरुभक्तानां पादुकशावलंबिनः। दक्षिणेतल्या एका महात्म्याने असं म्हटलेले आहे, कोण ज्ञानमार्गाचं अवलंबन करतात, कोण कर्ममार्ग म्हणजे यज्ञयागादींची अवलंबन करतात, आम्ही तरी हरिमार्ग, काही लोक हरिमार्गाची अवलंबन करतात आणि काही लोक गुरुमार्गाची अवलंबन करतात, आम्ही तरी गुरुमार्गाचा अवलंबन करतो। आम्हा मंडळींसाठी दैवभक्तीपासून सुरू झालेली प्रवास गुरुभक्तीत संपन्न होते। जीवन शुद्ध आणि पवित्र बनण्यासाठी आरंभ आपण भगवत भक्तीपासून सुरू करतो, भगवंताला शोधायला सुरू करतो आणि सर्वत्र शोधत 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 जाऊन कुठेही न दिसणारा देव सद्गुरु भगवंताकडे गेल्यानंतर सर्वत्र असणारा तो देव शेवटी आपल्यातच दिसतो। नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी म्हणतात, तसं की हरिण आपल्या नाभीतूनच येत असलेले सुगंधासाठी भटक 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 भटकते आणि शेवटी थकून जेव्हा बेंबीवर तोंड ठेवून किंवा मुख ठेवून बसते किंवा झोपते, त्यावेळी तिला कळतं की इतकं मी भटकलं पण मी ज्या वासासाठी इतकं शोध घेतलं तो वास अन्य कुठेही नसून माझ्यातच आहे असा तिला अनुभव येतो। तद्वतच सत्संगामध्ये सत्पुरुषांच्या सान्निध्यात तो अनुभव येतो। परंतु असं आहे म्हणून जगात देव कुठे नाही असं होत नाही, आणि बऱ्याच लोकांची समज आहे की मग देव सर्वत्रच आहे, विश्वव्यापी आहे, विश्वतो चक्षु विश्वतो बाहू विश्वतो पाद असणारा आमच्या वैदिक मंत्रांमध्ये पुरुष सूक्तामध्ये म्हटलं जातं की विश्वतो चक्षु विश्वतो बाहू विश्वतो पाद असणारा तो परमात्मा, आणि त्या परमात्म्याला असं कुठेतरी छोट्या छोट्या ह्याच्यात का सीमित करून ठेवावं देवळात असं बऱ्याच लोकांना वाटते। स्वाभाविक आहे त्यांचं म्हणणं आहे,
मग देव तुमचा एवढा व्यापक आहे म्हणताय आणि त्या देवाला देवाऱ्यावरच का ठेवावं? मग त्या देवाला एका फोटोमध्येच का बसवावं? त्या देवाला देवळाच्या एका मूर्तीमध्येच का पाहावं? मग एवढा मोठा देव, अणोरणीयान महतो महियान आत्माश्य जंतोर निहितो गुहायाम सर्वत्र अणुमध्ये अणु असणारा, महत्त्वामध्ये महत्त्व महत्त्व होऊन राहणारा तो भगवंताला माणसं एवढी छोटी का करतात आणि तिथेच जाऊन का त्याची उपासना करतात? असं असं वाटते, बऱ्याच लोकांना असं वाटतं. आणि बरीच माणसं वादही घालतात यावर, एवढ्या मोठ्या देवाला तुम्ही एवढा छोटा का करता? देवळाच्या एका छोट्या मूर्तीमध्ये, घरातल्या एका टाकामध्ये देव बसवायचा प्रयत्न करणं म्हणजे हे पाप नाही का? एवढ्या मोठ्या माणसाला छोटा करणं म्हणजे पाप नाही का? एवढा विश्वव्यापी असणाऱ्या त्या भगवंताला एक छोट्याशा ह्याच्यात बसवणं म्हणजे मोठ्या माणसाला लहान केल्याचा पाप नाही लागत का? असं म्हणतात लोक. आणि असं यथार्थही वाटते, ते ऐकताना असं वाटतं की हो बरोबर आहे की असं वाटतं आहे. हां, जरी बरोबर वाटलं तरीसुद्धा या थोडंसं समजणंही गरजेची आहे की बघा, हवा सगळीकडे आहे, ऑक्सिजनच म्हणतो ना याला. ऑक्सिजन कुठे नाही बाबा, सगळीकडे आहे. आणि एवढं असतानासुद्धा दवाखान्यात पुन्हा नाकाला लावतात ते का? होय ना, एवढा मुबलक असतानासुद्धा दवाखान्यात ताशी पाच पाचशे काय काय त्याचा दर असतो, किती दिवसाला 500 रुपये ऑक्सिजनचा. म्हणजे हीच हवा सिलेंडरमध्ये भरायचा, भरून पुन्हा त्याच्या नाकाला लावायचा. काय वेगळं आहे ऑक्सिजन? काय नाही आहे, प्राणवायू तीच आहे. ज्या त्या माणसाच्या गरजेनुसार ते लावावं लागतो ना. एवढं सर्वत्र असताना सुद्धा त्याला घेण्याची क्षमता नसेल तर त्या माणसाला त्या स्वरूपातच द्यावं लागतो. त्यालाच ऑक्सिजन एका सिलेंडरमध्ये भरून पुन्हा त्याच्या नाकावाटे त्याला द्यावं लागतो ना. मग अन्यथा सगळीकडे आहेच ना, पण त्याला घेता येत नाही ना, त्याची यंत्रणेत बिघाड झालेली आहे ना कुठेतरी. पाणी नाही का? पाणी कुठे नाही सांगा? पाणी सर्वत्र आहे की नाही आपल्यात? ज्याला आपण H2O म्हणतो, हायड्रोजन, होय ना, दोन, आणि ऑक्सिजन यालाच म्हणतो ना. मग कुठे नाही ते H2O? आहे की नाही? कुठे नाही, सगळीकडे. म्हणून पिता येते का त्याला? नाही, नळातनं आले तरच पिता येते त्याला. ग्लासमधनं बॉटलीतनं आणले तरच पिता येते, मडक्यात भरले तरच पिता येते. का या हवे या ह्याच्यात नाही आहे? का जलजनक नाही की आम्लजनक नाही? इथे दोन जलजनक आणि एक आम्लजनकाची कण एकत्र आले की पाणी बनते म्हणतं. मग ह्यात ऑक्सिजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे, जलजनकही आहे आणि आम्लजनकही आहे. का पिता येतो का याला? नाही ना, नाही पिता येत. तसं भगवंत सगळीकडे हो, पण सगळीकडे दर्शन होत नाही ना, तृप्ती देत नाही ना ती. ह्याच्यात सर्वत्र असूनसुद्धा येत नाही ना. बघा, गाय आहे, गाय, गायीच्या अंगात दूध आहे की नाही? दूध देणारी गाय आहे बाबा. गायीच्या अंगात दूध आहे ना सगळीकडे? मग दूध तिच्या अंगात आहे म्हणून तरी आपण काशेतनं काढतो. कास भरलेले आहे की नाही दुधाने? भरलेले. दुधाने कास भरलेले आहे म्हणून एक सुई टोचून काढता येईल का? काशेत एक सुई घातली बाबा, एक नळी घातली का येईल का दूध? नाही आहे. दूध बाहेर येण्याकरता स्तनच लागतात. गायीच्या अंगात सर्वत्र दूध असलं तरीसुद्धा दर्शन कुठे होणार त्याचं? तसा परमात्मा सर्वत्र जरी असला तरी त्याची दर्शनाची ठिकाण निश्चित आहे, तिथेच होणार. त्याकरता व्यवस्था करून ठेवली आमच्या लोकांनी, ही 12 ज्योतिर्लिंगांची व्यवस्था केली.
दत्तक्षेत्रांची व्यवस्था केली, विष्णू वैष्णव क्षेत्रांची व्यवस्था केली, गणपत्य क्षेत्रांची व्यवस्था केली, आहे बाबा सगळीकडे आहे, पण आमचं मन अजून तेवढं तयार झालेले नाही. आणि त्या छोट्या छोट्या मनाच्या माणसांना कमीत कमी या रूपात तरी दर्शन व्हावं म्हणून तीर्थक्षेत्र आदी आमच्यासाठी निर्माण करून ठेवले. इथे जाईल थोडा थोडा मनातला काहीतरी पाप कमी करेल, आणि जाऊ द्या म्हणूनच तीर्थक्षेत्र निर्माण केली, धर्मक्षेत्र निर्माण केली, तिथे जाऊन देवाचं दर्शन घेऊ द्या. आणि त्या देवाचं दर्शन घेता 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 त्याचं अंतःकरण, त्याची पूजा अर्चना करता करता त्याचं अंतःकरण शुद्ध होईल, आणि शुद्ध होता होता तोच देव स्वतःच्या अंतःकरणात त्याला दिसायला लागेल. खरा दर्शन कधी होणार? ज्या दिवशी त्या देवाची पूजा करता 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 स्वतःमध्येच तो देव दिसायला लागेल, त्या दिवशी त्याचा देवदर्शनाचं कार्य पूर्ण होणार. या संबंधात काडसिद्धेश्वराने, जे पूर्वी या मठावर होऊन गेलेले एक महात्मा, एक पीठाधिपतीने एक 500 अभंग लिहिलेले आहेत कानडीमध्ये, आणि त्यातलं आपण दरवर्षी शेवटच्या दिवशी एक अभंग त्यांचा पाहत असतो. एक अभंग आहे, सुंदर आहे. कोणाला देव दिसणार, कोणाला नाही दिसणार, तीर्थक्षेत्रावर दर्शन कोणाला होणार, कोणाला नाही होणार, याच्यावर एक अभंग लिहिलेले आहे त्यांनी. अभंग कानडीमध्ये, आणि कर्नाटकातली लोकं पण बरीचशी आलेली आहेत. ते जसं आपण मराठीत बोलत असताना शांतपणे मुकाट्याने ऐकून घेतात, आणि जेव्हा कन्नडमध्ये सुरू होईल त्यावेळीसुद्धा आपण शांतपणे आणि मुकाट्याने ऐकून घ्यायलाच पाहिजे ना, कळो अगर न कळो, काहीतरी बोलतात एवढं तरी कळतं आहे. हे क्षेत्र दर्शनासाठी जातात तर दर्शन कसं होणार, कोणाला होणार, कोणाला नाही होणार, हे लिहिलेले. माणसं तरी खूप जातात क्षेत्र दर्शनासाठी, हौसे नवसे गौसे सगळेच जातात, कोण देवाच्या दर्शनासाठी आता इथे येत नाही का? इथे आपण सत्संगासाठी आलेले काही, देवदर्शनासाठी आलेले काही, जेवायला आलेले काही, आणि त्यानंतर चोरी करायला आलेले काही, आणखीन अजून बरीच प्रकार आहेत. मी सगळे सांगणं माझ्या तोंडाला ते शोभत नाही, तुम्हाला माहिती आहे ते सगळे कोणकोण कशासाठी येतात, कशापायी कोणकोण आलेले असत सगळेजण. जसं की एक नदी आहे म्हटल्यानंतर नदी वाहत असताना कोण स्नानासाठी गेलेले, कोण धुण्यासाठी गेलेली आहेत, बरोबर, कोण दर्शनासाठी गेलेले आहेत, कोण पिण्यासाठी गेलेले आहेत, कशा कशासाठी. नदीवर माणसं येतात, बघा नदीवर गाय पण येतात, बरोबर, माणूस पण जातो नदीवर, कुत्रे पण येतात नदीवर, अस्वल शिंह वाघसुद्धा येतात, आणि नदीवर कोण येत नाही, सगळे येतात. तसं तीर्थक्षेत्रावर सगळे असतात, पण कोण कशासाठी जातो ज्याच्या त्याला माहिती आहे, जातात एवढं खरं. आणि सगळ्या तीर्थक्षेत्रांवर आम्ही बघतच असतो, बरीच मंडळी जातात तीर्थक्षेत्रापर्यंत जातात, पण ते देवळात न जाणारी कितीतरी आहेत का. आता आपली हरिप्रिया एक्सप्रेस इथून तिरुपतीला जाते, ट्रेन तिरुपतीला जातो आम्ही असं म्हणतात. त्या जाणाऱ्या ट्रेनमधली काही माणसं मला भेटली, म्हणाली कशी काय झाली जवरा, काय स्वामीजी दर्शन, आम्ही देवाला म्हणून चाललो होतो, आमच्या डब्यात खूप लोक होते म्हणाले. बर, मग कशा कशा स्वभावाची माणसं होती, म्हणाले बॉक्स भरूनच आणलेले असतात म्हणाले, इथं डोसायला सुरू केले की तिथे जाईपर्यंत थांबतच नाही म्हणाले, एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, त्या तुंब्या काढलेलेच काढलेले, टाकलेलेच टाकलेले, उतरताना पायऱ्या कुठे आहेत तेही लक्षात येत नाही, इतकं लोड होतात म्हणाले. आणि तिकडनं निघाले की पुन्हा भरूनच निघाले. मग हे काय देवदर्शनला चाललेले म्हणायचे नाही, ते म्हणाले स्वामीजी असं नाही आहे, 2 दिवस ते बायकोच्या तापात ना, मोकळं व्हायचं, जरा विश्रांती घ्यायचं म्हणून रेल्वेमध्येच करतात म्हणाले हे सगळी विश्रांती. तिथे उतरल्यानंतर मग पुन्हा जरासा नावाला देवाला गेले तर गेले, नाही तर नाही, मग काय करायचं करतात. आता नाही का आपण बरीच मंडळी ह्याला जातो, गणपतीपुळ्याला जातो,
चांदोबा कधी दिसतो, बरोबर, ह्याचीच वाट पाहतो, याला जातो ना आपण, चतुर्थीला गेलेले असतो, तो दिसला की सोडता येते ना, काय उपास सोडायचा असतो. एवढी एवढी भात 100 रुपयाला रात्री, उपासाची भात एवढा सोडला 12 वाजता 1 वाजता सुरू, 12 वाजून 5 मिनिटांनी सगळे धंदा सुरू, 12 वाजेपर्यंत कसा बसा त्याने तुंबून ठेवलेलं होता सगळ्या आशा आकांक्षा, 12 वाजता बांध फुटतोच त्याचा, किंवा चंद्रदर्शन झाले की त्याचा बांध फुटतोच, फुटल्याबरोबर उपवास संपला. जसं की संक्रांतीच्या दिवशी सांभाळले, एकच दिवस पाळतात, पाळून किंकरात्रीच्या दिवशी लाईन बघायला पाहिजे हो, मटणाच्या दुकानासमोर 100 2-2 लोकांची लाईन, जणू काही हे ना 10 वर्षात काही खाऊच घातलेली नाही, कुत्र्यांची मटण काही टाकलीच नाही याला, काय मागच्या जन्मात कुत्रा होता की लांडगा होता की काय होता देव जाणे बाबा. एका दिवसात आम्ही बघतो ना, इथे आमच्या इथे हायवेला आहे, जाता येता त्याचं दर्शन होतो त्यांच्या लोकांची, आम्ही जरासं दिसल्याबरोबर तोंड अशी करतात त्या बाजूला, आपण लाईनीत आहोत, ओळखीचे पण असतात ना त्यात, पटकन जरासा बाजूला सरकायचं, पण आता मनात एवढा घाणेरडेपणा भरलेले आणि एवढा तोंड बाजूला करून काय होणार आहे त्यात, काय ह्यात काय कमी आहेत असं वाटतं तुम्हाला, असं वाटतं का तुम्हाला, काय वाटलं फाट्यावरचे सांगायला लागलेत आता हायवेवरचे म्हणजे आपण सुटलो असं आहे का? नाही ना, सगळे स्मशानच बसलेले आहेत तिथे, होय ना, स्मशान म्हणजे मेलेले जिथे पुरतात त्याला स्मशान म्हणतात. आता जे 1-2 किलो आणते ते जिवंत असते, मेलेलेच असते ना, मग आणून कुठे ठेवायचं, पोटात ठेवायचं, म्हणजे आपल्या सगळ्यांचे पोट काय झाले, स्मशानच की, म्हणजे आम्ही सगळे स्मशान नव्हे इथे बसलेले, जे जे ठेवतात ते नाही ठेवत त्यांना म्हणत नाही मी, बरीचशी स्मशान आपण इथे दर्शन करतो. माझा मतितार्थ हे, अरे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्यालाही 2 सेकंद का होईना, 2 मिनटं का होईना, 2 तास का होईना, 2 दिवस, 2 महिने, 2 वर्ष किंवा 20 वर्ष, 100 वर्ष जगायची इच्छा प्रत्येक जीवाला आहे. आम्ही कोणालाही जिवंत करू शकत नाही तर मारण्याचा अधिकार काय आम्हाला, विचार करायला पाहिजे आपण. करून देवाने आमच्यासाठी इतकं सुंदर सुंदर धान्य दिले, काय कडधान्य, काय तुरीचं चव वेगळं, कुळतीचं चव वेगळं, मटकीची चव वेगळी, मुगाची चव वेगळी, चवळीची चव वेगळी, आंबाड्याची चव वेगळी, किती प्रकारची धान्य, आणि ज्वारी दिलेले, बाजरी दिलेले, मका दिलेले, गहू दिलेले, नाचणी दिलेली आहे, आणि वरी दिलेले, किती प्रकार हो, काय म्हणजे खावं तेवढं कमी जेवढी दिली, फळं किती प्रकारची, काय आंबा दिला देवानी, काय त्याचे रुची वर्णन करता येणार आहे, काय करवंदी दिला, काय लिंबू दिला, चिंच दिला, आवळा दिला, फणस दिला, चिक्कू दिला, संत्री, मोसंबी, कलिंगड, टरबूज, खरबूज, जांभूळ, किती प्रकारची फळं, किती रुची, एवढा दिला आणि एवढा सगळी पिकले की ते खाली पडतात, खा जेवढं खायचं तेवढं का, त्याच्यासाठीच निर्माण केलेले, ते काही झाले तरी जगत नाही नंतर, त्याचा अवधी संपले की पडते, ते तुझी आहार आहे घे म्हणते, परंतु जे उभं आहे देण्याकरताच उभं आहे त्याला सोडते आणि पळत्याच्या पाठीमागे लागते, तुलाच खाणार मी म्हणतोय, बघा तुम्ही शेळी सोडून बघा, खा मला म्हणून असं कधी म्हटले का, पळते त्याला कधीच खायचं नाही, जे उभं आहे त्यालाच, म्हणजे पाय गांधून बांधून घालाल तुम्ही आणि म्हणणार हे उभंच आहे, ज्याला मरणाची इच्छा नाही आहे ते काय का, तीर्थक्षेत्रावर अशी धंदा करणारे आम्ही आहोत, काय करणार नाही असं नाही सर्व काही. आणि काही लोक कशासाठी, काही लोक चोऱ्या माऱ्या करण्यासाठी जातात, काही कोणी कोणा कशासाठी जात असतात, जाईना, पण काळ सिद्धेश्वरांचं एक वचन आहे,
त्या वचनामध्ये खूप सुंदर लिहिलेले तीनच क्षेत्रावर जाणाऱ्यांचे वर्णन केलेले काशी केदार श्रीशैल. याच पद्धतीने इतरही असतील आणि ह्यांना दर्शन होणार की नाही होणार, मग दर्शन होणार तर कसं होणार हे लिहिलेलं कानडीमध्ये वचन आहे. तीर्थक्षेत्रगळिगे होगि ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಚ್ಛೆ. ಈ ಜಗತ್ತಿನಾಗ ದೇವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅದಾನ, ಅಲ್ಲುಂಟು ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಎನದೆ ಕಾಲತ್ರಯದಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ತುಂಬಿಹನು. ಮಾಲಿಂಗರಂಗರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಲ್ಲದಾನ ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲುಂಟು ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಎನದೆ ಕಾಲತ್ರಯದಿ. ಮೂರೂ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಭೂತ ವರ್ತಮಾನ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿಯೂ ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ತುಂಬಿದಂಥ ಭಗವಂತ, ಅವನ ದರ್ಶನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಕೆಲವು ಮಂದಿ ಅಂತಾರೆ ಗುಡಿಗೆ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತೀರಿ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೇವ್ರನ್ನ ಸಣ್ಣ ಮೂರ್ತಿಯಾಗಿ ಯಾಕೆ ಇಡ್ತೀರಿ ಅಂತ. ಹಂಗಲ್ಲದು, ನೀರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಜಲಜನಕ ಮತ್ತು ಆಮ್ಲಜನಕದ ರೂಪದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದರೂ ಸಹಿತ ಗಡಿಗ್ಯಾನ ನೀರು ತಂದು ಕುಡಿಬೇಕಾಗತ್ತೆ. ದೇವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅನಂದರೂ ಸಹಿತ ಗುಡ್ಯಾಗ ಯಾಕೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಪ್ರಾಣವಾಯು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಬ್ಬೈತಿ ಆದರೂ ಸಹಿತ ದವಾಖಾನ್ಯಾಗ ಹೋದಿವಿ ಅಂದ್ರೆ ಸಿಲಿಂಡರ್ದೊಳಗಿಂದ ಆಕ್ಸಿಜನ್ ನಮಗೆ ಹಸ್ತಾರೆ, ಅದನ್ನು ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಹಸ್ತಾರೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಆ ಕ್ಷಮತೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಇರುವ ದೇವನ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ದೇವರನ್ನು ಹೀಗೆ ಮಾಡಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ದರ್ಶನ ಮಾಡು, ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಅರ್ಚನೆ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ 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 ಚಿತ್ತಶುದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋ, ಮಾಡ್ಕೊತ 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 ನೀವೊಂದು ದಿವಸ ಚಿತ್ತಶುದ್ಧಿ ಆಯಿತು ಅಂದ್ರೆ ನಿನ್ನ ಅಂತಃಕರಣದೊಳಗನ ಆ ಗುಡ್ಯಾನ್ ದೇವರು ಕಾಣಿಸಕ್ಕೆ ಶುರು ಆಗ್ತಾನೆ. ನೀ ಯಾವ ದೇವ್ರನ್ನ ಕೇಳ್ತೀಯ ಆ ದೇವ್ರು ನಿನ್ನ ಹೃದಯದೊಳಗೆ ನಿನ್ನ ದರ್ಶನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೋಗು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ, ಹೋಗು ದೇವ್ರು ಎಲ್ಲದರಲ್ಲಿ ಹೋಗು, ಅಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿ ದಾರು ಕುಡ್ದು ಅಡ್ಡಾಡೋದಕ್ಕಿಂತಲೂ ದೇವ್ರ ಹತ್ತಿರ ಹೋಗು, ದೇವ್ರ ದರ್ಶನಕರ ಹೋಗು. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಅದಕ್ಕಂತನೇ ಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣ. ದೇವ್ರಿಗೆ ಹೋದೆ ಅಂದ್ರೆ ನೂರಾರು ಜನ ಭೇಟಿ ಹಾಕಾರ, ಅವ್ರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಸುಖ ದುಃಖಗಳು ಗೊತ್ತಾಗ್ತವೆ, ಪ್ರದೇಶ ಏನು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಏನೆಲ್ಲ ಜ್ಞಾನ ನಿನಗೆ ಆ ದೇವ್ರ ನಿಮಿತ್ತದಿಂದ ಆ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತೈತೆ ಹೋಗುವಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಥಾ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರು. ಆದರೆ ಯಾರಿಗೆ ದರ್ಶನ ಆಗ್ತದೆ ಯಾರಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನು ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ತಮ್ಮದೊಂದು ವಚನದಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಹೇಳಿದ. ಕಾಶಿಗೆ ಹೋಗಬೇಕೆಂಬ ಅಣ್ಣಗಳು ತಲೆ ಕೆಳಗಾಗಿ ಕಾಲು ಮೇಲಾಗಿ ನಡೆವರು. ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೊರಟಂಥವರು ಹೆಂಗೆ ಹೊಂಟಾರ ಅಂತಂದ್ರೆ ತಲೆ ಕೆಳಗ ಕಾಲು ಮೇಲೆ ಮಾಡಿ ನಡ್ಕೋತಾ ಹೊಂಟಾರಂತ. ನೋಡಿರನ್ ನೀವು ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗೋರು. ಕಾಶಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಚಾ ದರ್ಶನಲಾಚ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮಾಡಿಸ ಕಶಿ ಚಲ್ಲೇತ್ ಮಣೆ. ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಣ್ತಾತ್ ಪಾಯ್ ವರ್ ಡೋಕ ಖಾಲಿ ಕರುನ್ ಚಾಲ್ಲೇತ್ ಮಣೆ. ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥನ್ಚಾ ದರ್ಶನಲಾ ಜಾಣಾರೆ ಭಾವಿ ಪಾಯ ಖಾಲಿ ಪಾಹಿಜೆ ಡೋಕ ವರ್ ಪಾಹಿಜೆ ನಾ ಚಾಲ್ನಾರ್ಯಾಂಚಿ ನಾಯಿ. ಇಥೆ ಜೆ ಚಾಲ್ಲೆಲೆ ಆಯ್ತು ಬರೀಚ ಲೋಕ ಚಾಲ್ನಾರ್ಯಾಂಚಿ ಪಾಯ ವರ್ ಡೋಕ ಖಾಲಿ ಕರುನ್ ಚಾಲ್ಲೆಲೆ ಆಯ್ತು. ಕೇದಾರಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕೆಂಬ ಅಣ್ಣಗಳು ಕಣ್ಣು ಹಿಂದಾಗಿ ಕಾಲು ಮುಂದಾಗಿ ನಡೆವರು. ಕೇದಾರಲಿಂಗನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೋಗುವಂಥವ್ರು ಕಣ್ಣು ಮುಂದಿರ್ಬೇಕೋ ಹಿಂದಿರ್ಬೇಕಂತೀರಿ ನೀವು? ಕಣ್ಣು ಮುಂದಿರಬೇಕು, ಕಣ್ಣು ನೋಡಿದ ನಂತರ ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಕಾಲು. ಈ ಕೇದಾರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೊಂಟವ್ರದ್ದು ಹೆಂಗಾಗೈತಂತ, ಕಣ್ಣು ಹಿಂದದವಂತ ಕಾಲ ಮುಂದದವಂತ ಅಂದ್ರೆ ಮೊದಲು ಕಾಲು ನಡ್ಕೋತ ಹೋಗತಿ, ಹಿಂದೆ ಅದ್ರ ಹಿಂದೆ ಕಣ್ಣು ಬರ್ತಾವಂತ. ಕೇದಾರಲಿಂಗನ ದರ್ಶನ ಕೇದಾರ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಹೊಂಟವ್ರು ಇವ್ರಂತ. ಕೇದಾರಲಿಂಗಾಚಾ ದರ್ಶನಲ ಕೇದಾರನಾಥಲ ಜಾಣಾರಿ ಮಾಡಿಸ ಕಸಿ ಚಾಲ್ಲೇತ್ ಮಣೆ. ಡೋಳೆ ಮಾಗೆ ಪಾಯ್ ಪುಡೆ ಅಸಾ ಜಾಣಾರ್ಯಾನ ಕದಿ ದೇವ ದರ್ಶನ ಹೋಯ್ಲ್ಕ ಮಣ್ತತ್ತೆ. ಡೋಳೆ ಪುಡೆ ಐತ್ ನಾ ತೊಂಡಾಚ್ಯಾ, ಮ್ಹಣಜೆ ಶರೀರಾಚ್ಯಾ ಪುಡಿಲ್ ಬಾಜೂಲ್ ಡೋಳೆ ಅಸಾಯಲ ಪಾಜೆ. ಆಣಿ ಮಗ ಡೋಳ್ಯಾನೇ ಆದಿ ಬಗಾಯ್ಚ, ಪಾಹಿಲ್ಯಾನಂತರ ಮಗ ಪೌಲ್ ಟಾಕಾಯ್ಚ ಅಸ್ತು. ಮ್ಹಣಜೆ ಡೋಳೆ ಪುಡೆ ಆಣಿ ಪಾವ್ ಪಾಯ್ ಮಾಗೆ ಹಿ ಪ್ರಥಾಯ್.
परंतु केदारलिंगांच्या दर्शनाला जे लोक चाललेत त्यांची पाय पुढे आणि डोळे पाठीमागे अशी चाललेले आहेत माणसं, वर्णन करतात ते. ಶ್ರೀಶೈಲಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕೆಂಬ ಅಣ್ಣಗಳು ತಲೆಯಿಲ್ಲದೆ ಕಾವಡಿಯ ಹೊತ್ತು ನಡೆಯುವರು. ಶ್ರೀಶೈಲ ಚಾಲಲೇ ಮಾಣಸ ಜೀ ಆಯ್ತು ನಾ ಕಾವಡ್ ಘೇವನ್ ಚಾಲಲೆ. ಕಸಲಿ ಕಾವಡ್? ಚಾಲಲೇತ್ ಖರೆ, ಡೋಕಸ್ ನೈಯೆ, ನುಸ್ತ ಕಾವಡಿ ಘೇವನ್ ಚಾಲಲೆ. ನುಸ್ತ ಮುಂಡಕಾ ನಸಲೇ ಶರೀರ ಶ್ರೀಶೈಲ ದರ್ಶನಲ ಚಾಲಲೇ. ಹೋಯಿಲ್ ಕಾ ದರ್ಶನ ಅಸ ಚಾಲ್ತಾ ಯೇಲ್ ಕಾ ಹೇ ಜೆ ಸಾಂಗ್ತಾ ಸದಾ ಬಗಿಟ್ಲೆ ತರ ಅಸ ಆಪಲ್ಯಾಲ ತರಿ ದಿಸತ್ ನೈ ಬಾಬಾ. ತನ್ನ ಕಸ ದಿಸಲೆ ಕೋಣಾಸ್ ಠಾವ್. ಕಾಶಿಲ ಜಾಣಾರೆ ಕಶಿ ಚಾಲಲೆ? ಡೋಕ ಖಾಲಿ ಪಾಯುವ. ಕೇದಾರಲಿಂಗಾಲ ಚಾಲಲೇ ಕಶಿ ಚಾಲಲೆ? पुढे पाय पाठीमागे. असं कधी चालता येईल का? हो चालता येईल का? नाही. श्रीशैलला चाललेले कावड कावड घेऊन चालले. श्रीशैलला कावड घेऊन जाण्याची प्रथा. जाणारे कसे आहेत? मग मुंडकच नाही, नुसतं खालचं धडच आहे. जाईल का हो श्रीशैलला? मुंडकच नाही तर ह्याला दिसेल का? हो गेला तरी देव दिसेल का? नाही आहे. ಇಂತಿ ತ್ರಿವಿಧ ಪುರುಷರಿಗೆ ತ್ರಿಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಆಗದು. ಮೂರು ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟ ಕುಟ್ಟಿ ಮೂರು ಪರ್ವತವ ಸುಟ್ಟು ಈರಾರು ಬಿಟ್ಟು ಮೂರು ಗೂಡಿದ ಬಟ್ಟೆಯ ಹಿಡಿದು ಹೋಗುವಣ್ಣಗಳಿಗೆ ತ್ರಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿರುವ ಲಿಂಗ ದರ್ಶನವಾಗುವುದು, ಪರಿಣಾಮ ತೋರುವುದು. ಕಾಡಿನೊಳಗಾದ ಶಂಕರ ಪ್ರಿಯ ಚನ್ನ ಕದಂಬಲಿಂಗ ನಿರ್ಮಾಯ ಪ್ರಭುವೇ. हे बघा, ज्यांना देवदर्शन करायचं आहे काय करायला पाहिजे म्हणे त्यांनी? अशा जे तीन प्रकारची माणसं हे देवदर्शनला जे चाललेले आहेत यांना त्रिलिंगाचा दर्शन होणार नाही. काशी विश्वनाथ लिंग, काशी लिंगाचा दर्शन होणार नाही, केदार लिंगाचा दर्शन होणार नाही आणि श्रीशैलचा मल्लिकार्जुन लिंगाचा दर्शन होणार नाही. या त्रिविध पुरुषांना त्रिविध लिंगाची दर्शन होणार नाही. मग कोणाला होणार? तीन सोडलेले असायला पाहिजे, आठ कुटलेले असायला पाहिजे आणि तीन पर्वत जाळलेले असायला पाहिजे. आणि ही सगळी सोडून देऊन तीन रस्ते जिथे एकत्र येतात त्या रस्त्याने जर गेला तर त्याला तिन्ही ठिकाणी तिन्ही देवांचं दर्शन होईल, ती त्रिविध लिंगाचे दर्शन होईल. काय कळलं काय तुम्हाला ह्यातलं? मलाही अजून नाही कळलं ह्यातलं काय म्हणायचं आहे काळ सिद्धेश्वरानं. आता तुम्हाला कळलेले असेल तर सांगितलं तर बरं होईल, माझंही ज्ञानात भर पडेल. काय करायला पाहिजे म्हणे? अशा ह्या तीन प्रकारच्या वृत्तीच्या माणसांना देवदर्शन होणार नाही. मग देवदर्शन व्हायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? नोडपा, ಈ ತ್ರಿವಿಧ ಪ್ರಕಾರದ ಜನರಿಗೆ ದೇವರ ದರ್ಶನ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಇಂತಿ ತ್ರಿವಿಧ ಪುರುಷರಿಗೆ ತ್ರಿಲಿಂಗದ ದರ್ಶನ ಆಗದು. ಮೂರು ಪ್ರಕಾರದ ಮಂದಿ, ತಲೆ ಕೆಳಗ ಕಾಲು ಮೇಲೆ ಮಾಡಿ ನಡೆಯೋರು ಒಂದು ಪ್ರಕಾರ, ಕಣ್ಣು ಹಿಂದೆ ಕಾಲು ಮುಂದೆ ಮಾಡಿ ನಡೆಯೋರದು ಪ್ರಕಾರ ಎರಡು, ತಲೆ ಇಲ್ದಾನ ಬರೇ ಶರೀರ ತೊಗೊಂಡು ಕಾವಡಿ ತೊಗೊಂಡು ಅಡ್ಡಾಡೋರು ಮೂರನೇದವರು, ತಲೆ ಇಲ್ಲದೆ ಕಾವಡಿಯೇ ಹೊತ್ತು ಶ್ರೀಶೈಲಕ್ಕೆ ಹೋಗೋರು. ಈ ಮೂರು ಪ್ರಕಾರದ ಮಂದಿ ಏನದಾರಲ್ಲ ಇವ್ರಿಗೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಇಂತಿ ತ್ರಿವಿಧ ಪುರುಷರಿಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕನ್ಸಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ತ್ರಿವಿಧವ ಸುಟ್ಟು ಬಿಟ್ಟು ಮೂರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮೂರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಂಟನ್ನು ಕುಟ್ಟಿ ಮೂರು ಪರ್ವತವ ಸುಟ್ಟು ಈರಾರು ಬಿಟ್ಟು ಮೂರು ಗೂಡಿದ ಬಟ್ಟೆಯ ಹಿಡಿದವಗೆ ದರ್ಶನ ಆಗುವುದು, ತ್ರಿವಿಧ ಲಿಂಗದ ದರ್ಶನವಾಗುವುದು. ಹಿಂಗಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ? ಮೂರು ಬಿಡಬೇಕಂತ. ಮೂರಂತಂದ್ರೆ ಈಗ ಏನು ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ,
ಕಾಲ ಮ್ಯಾಲಿ ತಲೆ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿ ನಡೀದೇ ಐತಲ್ಲ, ಇದನ್ನು ಬಿಡ್ಬೇಕು. ಕಣ್ಣು ಹಿಂದೆ ಕಾಲು ಮುಂದೆ ಮಾಡಿ ನಡೀ ಚಟ ಏನೈತಲ್ಲ, ಇದನ್ನು ಬಿಡ್ಬೇಕು. ತಲೆ ಇಲ್ದ ಬರೇ ಕಾಲು ಮ್ಯಾಗ ತಿರುಗಾಡು ಚಟ ಏನೈತಲ್ಲ, ಇದನ್ನು ಬಿಡ್ಬೇಕು. ಹಿಂಗಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ, ತಲೆ ಕೆಳಗಾಗಿ ಕಾಲು ಮೇಲಾಗಿ ಸುಜ್ಞಾನವೆಂಬ ಶಿರಸ್ಸು ಇಲ್ಲದಾಗಿ, ತಲೆ ಕೆಳಗಾಗುವುದಂದ್ರೇನು, ಬುದ್ಧಿಲ್ದಂಗಾಗಿ, ಸುಜ್ಞಾನವೆಂಬ ಶಿರಸ್ಸು ಜ್ಞಾನಹೀನನಾಗಿ ಕಾಲು ಮೇಲಾಗಿ, ಅಜ್ಞಾನವೆಂಬ ಕಾಲು, ಬುದ್ಧಿಲ್ದ ಮನುಷ್ಯ ಅಜ್ಞಾನ ದಾರಿ ತಪ್ಪಿ ನಡೆಯುವಂಥವ್ರು, ಹಾದಿಗೆಟ್ಟವರು, ದಾರಿ ತಪ್ಪಿ ನಡೆಯುವಂಥವ್ರು, ವಿವೇಕಹೀನರಾಗಿ ನಡೆಯುವಂಥವ್ರು ಏನದಾರ ಇವರು, ಕಾಲ ಮೇಲಾಗಿ ನಡೆಯೋರು ಏನಾಗೈತಂತಂದ್ರೆ, ಆಚರಣೆ ಸದಾಚಾರ ಇಲ್ಲದವರು ಕಾಲು ಮೇಲಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಸದಾ ಕಾಲ ಸದಾಚಾರ ಕಾಲುಗಳು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಯುವ ಸಲುವಾಗಿ ಅದಾವು, ನಡೀದನ್ನು ಬಿಟ್ಟೈತೆ, ನಡತಿ ಬಿಟ್ಟೈತೆ ಹೇಳ್ರಿ, ಅದು ನಡತಿಗೆಟ್ಟೈತಂತಾರೆ. ನಡತಿಗೆಟ್ಟೈತಂದ್ರೆ ಏನು, ಕಾಲು ಬಿಟ್ಟೈತಿ ಅಂತಂದು. ಸುಜ್ಞಾನ ಮೇಲಿರಬೇಕು, ಅದರಂತೆ ನಡೆಯುವಂಥ ಕಾಲು ಕೆಳಗಿರಬೇಕು, ಹಂಗಿದ್ರೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನಕ್ಕೈತಿ ಅಂತ. ಎರಡನೇದ್ದು, ಕಣ್ಣು ಮುಂದಾಗಿ ಕಾಲು ಹಿಂದಾಗಿ ನೋಡ್ರಿ, ಮೂಲ ಜ್ಞಾನ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅಜ್ಞಾನ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ದುರಾಚಾರದಿಂದ ನಡೆಯುವಂಥವನು, ಯಾವನ ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ ಇಲ್ಲ, ಆ ಜ್ಞಾನ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಬಿಟ್ಟು ದುರಾಚಾರದಿಂದ ಕೂಡಿ ಮುಂದೆ ಕಾಲ ಹಿಂದೆ ಕಣ್ಣಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ, ಮೊದಲು ಮಾಡಬಾರ್ದನ್ನು ಮಾಡಿ ಹಿಂದಾಗಡೆ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪಡು ಮಂದಿದು, ಇಂಥವ್ರಿಗೆ ದೇವರ ದರ್ಶನ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ. ಮೊದಲು ಮಾಡಬಾರ್ದನ್ನು ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಕಾಲಿಗೆ ಬುದ್ಧಿನೇ ಇಲ್ಲ, ಯಾವ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಹೋದದ್ದ ರಸ್ತ, ಹಿಂದಾಗಡೆ ಕಣ್ಣು ನೋಡಿ ಏ ಇಲ್ಲಿ ಹೋಗಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋ, ಇವರು ಇಂಥವ್ರಿಗೆ ದೇವರ ದರ್ಶನ ಆಗೋದಿಲ್ಲ. ತಲೆಯಿಲ್ಲದ ಕಾವಡಿಯ ಹೊತ್ತು ನಡೆಯುವವರು, ಸದ್ವಿವೇಕ ಅಂತಕ್ಕಂಥ ತಲೆ, ವಿವೇಕ ಅಂತಕ್ಕಂಥ ತಲೆ ಇಲ್ಲದವರು ಈ ಪಂಚಭೂತ್ಪಾತ್ಮಕವಾದಂಥ ಕಾವಡಿಯನ್ನು ಹೊತ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಏನು ಉಪಯೋಗ, ಇವರಿಗೆ ದರ್ಶನ ದೇವ್ರದ್ದು ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಮೂರು ಮಂದಿಗೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಂತ, ಈ ಮೂರು ಥರದ ಪುರುಷರಿಗೆ ದೇವ್ರ ದರ್ಶನ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಮೂರನ್ನು ಬಿಡಬೇಕಂತ, ಮೂರು ಮಲಗಳನ್ನು ತೊರಿಬೇಕಿವರು, ಅಣವಮಲ ಮಾಯಾಮಲ ಕಾರ್ಮಿಕ ಮಲಗಳನ್ನು ತೊರಿಬೇಕಿವರು, ಅಷ್ಟಮದಗಳನ್ನು ಕುಟ್ಟಬೇಕು, ಅಷ್ಟಮದಗಳನ್ನು ಕುಲಮದ ಛಲಮದ ಧನಮದ ರೂಪಮದ ಯೌವನಮದ ರಾಜ್ಯಮದ ವಿದ್ಯಾಮದ ತಪೋಮದ, ಈ ಅಹಂಕಾರಗಳನ್ನು ಒಬ್ಬರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಇದರೊಳಗೆ ಯಾವಿಲ್ಲದ ಎರಡು ಎರಡು ಮೂರನ್ನಾಕ ಹತ್ಕೊಂಡೇ ಇರ್ತಾವೆ. ಈ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತಗೊಂಡು ಈ ಶಿರಸ್ಸಿನೊಳಗೆ ಇದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ದೇವ್ರು ಬೆಟ್ಟ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇವನ್ನ ಬಿಡ್ಬೇಕು, ಆರನ್ನು ಇವು ಎಂಟನ್ನು ಕುಟ್ಟಬೇಕಂತ, ಮೂರನ್ನು ಬಿಡಬೇಕು, ಎಂಟು ಕುಟ್ಟಬೇಕು, ಇವನು ಸಣ್ಣ ಮಾಡ್ಬೇಕು. ಕುಟ್ಟಬೇಕಂದ್ರೇನು, ಇವುಗಳನ್ನು ಬೆಳಿಗೊಡಬಾರ್ದು, ಇವನು ಭಾಳ ಸಣ್ಣಗೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನಮ್ಮ ಹತ್ರ ನುಣ್ಣಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಇವನು. ಮೂರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಆರನ್ನು ಎಂಟನ್ನು ಕುಟ್ಟಿ ಮೂರು ವಿಧದ ಮೂರು ಪರ್ವತವ ಸುಟ್ಟು, ರಾಜಸಿಕ ತಾಮಸಿಕ ಮತ್ತು ಸಾತ್ವಿಕ ಭಾವಗಳೇನದವಲ್ಲ ಇವುಗಳನ್ನು ಸಹಿತ ಸುಡಬೇಕು, ಇವು ಸಹಿತ ಒಳ್ಳೆಯವಲ್ಲ, ಇವನು ಸುಟ್ಟಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಿನಗೆ ನಿನ್ನೊಳಗೆ ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನ ಆಗ್ತೈತೆ ನೋಡು ಅಂತ ಕಾಡಸಿದ್ದೇಶ್ವರರು ಭಾಳ ಚಂದ ಇದರೊಳಗೆ ಭಾಳ ಅನುಭವದ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಯಾರ. ಕಳ್ಳಗ ತುಮಲ ನೈ ಜರ್ ತ್ಯಾ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರವರ್ ಅಪಲೆಲ್ಲ ದರ್ಶನ್ಲ ಜಾಯ್ಸೆ ಅಸದ ಅವನು ಮೇಳಲ್ ಕಾ ತೀನ್ ಮಾಣಸ ಲಕ್ಷಾತಾಯ್ತು ನಾ, ಡೋಕ ಖಾಲಿ ಪಾಯ ಓವರ್ ಪಾಯ ಪುಡೆ ಡೋಳೆ ಆಣಿ ತಿಸರೆ ಕೋಣ ಮುಂಡಕಾಜ್ ನೈ ನುಸ್ತ ಧಡ್ ಘೇವನ್ ಚಾಲಲೇಲಿ ಅಸಂ ಮ್ಹಣಜೆ ಕಾಯ ಡೋಕ
खाली झाले, डोकं काय झाले, खाली झाले. खाली झाले म्हणजे मोकळेच झाले, काय नाही त्यात. डोकं खाली झालेले, बिनकामाचं झालेलं, खाली झाले म्हणजे बिनकामाचं झालं. आणि जी चालायला पाहिजे सद्वर्तन ते वर झाले, आता पायच वर उचललेत. पाय चालण्याकरता असतात काय, दाखवण्यासाठी असतात. जी सद्वर्तन पाया पाहिजे, पायामध्ये पाहिजे होती, ती सद्वर्तनहीन सदाचारहीन होऊन जर दर्शनाला गेला तर देवदर्शन होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे सद्वर्तन नाही तुझ्या पायात, पाय वर झालेत म्हणजे आता तुला तुझ्याकडे सत्शील सद्वर्तन राहिलेले नाही आहे. आणि जी ज्ञान पाहिजे होती ती ज्ञान आता नष्टच झालेले, खालीच झालेले. आणि तुला कसं विश्वनाथाचं दर्शन होईल, आणि दुसऱ्याचं कसं म्हणे, पाय पुढे चालताना कोण आधी जाणार हो, पाय आधी जातात का डोळे आधी जातात सांगा बघू. आपण चालताना पाय आधी जातात का डोळे आधी जातात पुढे? बऱ्याच लोकांची पाय आधी गेले तर काय होईल, पाय पुढे गेले बाबा डोळे पाठीमागे गेले काय होईल, काय होणार, अपघाताशिवाय दुसरं काही नाही. मुंडकं असं उलटं करायचं आपलं आणि चालायला लागायचं, म्हणजे पाय पुढे डोकं डोळे मागे काय होईल, हे राहील का, कुठेतरी आपटणार आहे आणि पायातलं दगड दिसणार नाही, खाच कळगे दिसणार नाही, काही दिसणार नाही. याचं तात्पर्य काय, मूल ज्ञानदृष्टी जी आहे ती नष्ट झाली. डोळे म्हणजे काय, ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टी नष्ट झालेला माणूस, ज्ञानदृष्टी म्हणजे कुठे काय आहे, कसं आहे, त्याला कसं पाहावं, काय पाहावं, याची जे विवेक जे आहे, जी ज्ञानदृष्टी नष्ट झालेला माणूस आणि पाय पुढे विचार न करता पाय पुढे, म्हणजे दुराचारी. दुराचारी माणसांना कधी देवदर्शन होईल? नाही होणार. ज्यांची दृष्टी नष्ट झालेले, ज्ञानदृष्टी नष्ट झालेले आणि दुराचाराने युक्त आहे, त्या माणसाला केदारनाथाचं दर्शन होईल? नाही होणार. आणि तिसरं कसलं म्हणे, कावड घेऊन चाललाय आणि वर मुंडकच नाही आहे. मुंडकं म्हणजे विवेक. विवेकहीन माणूस, विवेक नष्ट झालेला माणूस पंचभूतात्मक शरीर नावाचा कावड घेऊन दर्शनला गेला म्हणजे काय, देवदर्शन होणार आहे याला? नाही होणार. यांना, या तिन्ही लोकांना देवदर्शन होणार नाही, आत्मदर्शन होणार नाही, तत्वदर्शन होणार नाही. मग होणार तर कोणाला? या तिन्ही प्रकारच्या माणसांना देवदर्शन जर करायचं असेल, आत्मदर्शन जर करायचं असेल, तर काय करायला पाहिजे म्हणाली, तीन सोडायला पाहिजे म्हणे. तीन सोडायला पाहिजे. काय तीन सोडायला पाहिजे? पायाने चालायला शिकावं, डोक्याने चालायचं सोडावं. डोकं खाली करून चालायचं आहे ना, ते सोडावं. पाय वर करून चालण्याची वृत्ती सदाचाराने वागणाऱ्या माणसांना देव भेटणार. पहिलं देव त्यांनाच भेटणार आहे जे सदाचाराने चालतील. दुसरं सांगितले, कृती करून नंतर विचार करणाऱ्यांना कधीही देव भेटणार नाही. म्हणजे पाय पुढे डोळे मागे म्हणजे काय, डोळे म्हणजे ज्ञानदृष्टी. ज्ञानदृष्टीने पाऊल टाकायचं असतो. आधी मनाला येईल तसं वागला, नंतर अरे 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 असं नाही व्हायला पाहिजे होतं म्हटलं. ही म्हणजे पाय पुढे डोळे मागे, यांना देव नाही भेटणार. मग काय करायला पाहिजे? यांनी एक सोडायची गरज आहे. ज्ञानदृष्टी घेऊन दृष्टी पुढे पाहिजे, कृती पाठीमागे पाहिजे. या माणसाला दुराचार नावाची जे दुष्टवृत्ती आहे ते सोडलं नाही तर त्याला देवदर्शन नाही होणार. तिसरं, मुंडकं म्हणजे हे विवेक.
कुठेही या जगात चालायचं आहे तर विवेकाने गेलो तर विवेकाला सर्व गोष्टींचे दर्शन, अविवेकीला यथार्थाचं दर्शन कधी होईल का? नाही होणार. यथार्थाचं दर्शन अविवेकीला कधीच नाही होणार. आणि विवेक नसलेला माणूस नुसतं हे पंचभूतात्मक शरीर नावाचे कावड घेऊन फिरला काय होणार आहे का? कावड म्हणजे पंचभूतात्मक शरीर ह्याला घेऊन फिरल्याने काय होणार? या जगात बरीच माणसं नुसतं कावड घेऊनच फिरणारी आहेत. विवेक केव्हाच नष्ट झालेले, म्हणजे डोकं दिसायला आहे पण आत पाहिजे ना. डोक्यात जे आत असते ती असेल तर डोक्याला किंमत असतो. बरोबर. ज्या ज्या अवयवामध्ये जे गुण असायला पाहिजे ते गुण असतील तर त्याला तो किंमत येणार ना. आता हात आहे बाबा, हाताला किंमत कधी येणार? बांगड्या बिंगड्या असतील तर येणार ना, होय ना? येणार की नाही येणार? सोन्या बिन्याची बांगड्या असतील तर किंमत येणार? येणार का? नाही. हाताला किंमत तेव्हा येणार कर्तृत्व शक्ती जेव्हा या हातात असेल, दातृत्व शक्ती जेव्हा या हातात असेल तेव्हा हाताला ती काय दिसते का बाहेर? नाही, आत असायला पाहिजे ती, तर ह्याला किंमत आहे. बरोबर. गळा आहे बाबा, गळा कधी कन सुंदर दिसणार? मस्त मस्तपैकी जड जवाहिऱ्यांची, सोन्याची, चांदीची दागिने घातले तर सुंदर दिसेल की नाही? होय ना. हे सुंदर दिसायला पाहिजे तर मग काय करायला पाहिजे? घालायला पाहिजे की नाही घालायला पाहिजे? घालायला पाहिजे, दाखवायला पाहिजे, चोराने लुटायला पाहिजे. होते की नाही असं? बघा, सृष्टी सुरू झाल्यापासून चोर आहेत आणि दर दिवशी चोरीची घटना ऐकतो पाहतो, म्हणून कोण घालायचं बंद केले का? चोर जर त्याचा सोडत नसतील तर मी का माझं सोडू? आम्ही म्हणतो की नाही? तो म्हणतो आमची धास्ती ज्या लोकांना नाही तर आपण का सोडावं? देवळातही जायचं, प्रवचनले जा, तोही येतो आहे, येऊन चोऱ्या करतो की नाही? कशाने सुंदर दिसणारे? आभूषणाने सुंदर दिसणारे? नाही, गळा सुंदर दिसणार. सत्यश्च भूषणम कंठम, कंठम कंठश्च भूषणम सत्यम. कंठाला सत्य बोलणं भूषणावं आहे, बाहेर दागिने घातल्याने काय उपयोग आहे? हे काय बोलते त्याच्यावर आहे. कान सुंदर दिसायला पाहिजे, सगळ्या आभूषणाने मढवले बाबा वरून खालपर्यंत, कानच दिसत नाहीत काही लोकांची, इतकी आभूषण असतात. काय सुंदर दिसते? नाही. श्रोतश्च भूषणम शास्त्रम. कानाला काय भूषणावं आहे? कानाचा गुण कशात आहे? ऐकण्यात, शास्त्र ऐकण्यात, पुराण पुण्यकथा प्रवचन ऐकणं हीच कानाला भूषण आहेत. लोकांच्या शिव्या ऐकून काय भूषणावं होणार आहे? निंदा ऐकून काय भूषणावं होणार आहे? नाही आहे. प्रत्येक अवयवामध्ये भूषणासाठी एक एक गुण जसा असावे लागतात तसा मस्तक कशाने भूषणावं होईल? मस्तपैकी किरीट, सोन्याची मुकुट ठेवल्याने मस्तक सुंदर दिसेल? मुकुट ठेवायचं बाबा याच्यावर. काय सोन्याचं नाही मिळालं तर आपल्या आता ह्याचे भेगडीचे भेटतात, बेंटेक्स नाही सर, ते कागदाचे सोनेरी कलरची रात्री होती ना, पोरं घातलेली होती, त्यांना भूषणावं होणार का? नाही हो. मस्तकाला भूषण विवेक आहे. मस्तकामध्ये विवेक असेल तरच ह्याला मस्तक म्हणावं, अन्यथाही ही एक टोपलीच की, होय ना? याच्यापेक्षा अधिक काय? नाहीतर एक कवटीच आहे, याच्यापेक्षा अधिक काय? याच्यात मस्तकामध्ये विवेक पाहिजे तर ते भूषणावं दिसेल. म्हणून पंचभूतात्मक शरीर, या शरीराची सार्थकता मस्तकामध्ये विवेक असेल तर श्रीशैल दर्शन चांगलं होईल. व्हायला पाहिजे तर विवेकहीनता सोडून देऊन विवेक धारण करायला पाहिजे. काशी केदारला जायला पाहिजे तर दुराचार सोडले पाहिजे, काशीला जायला पाहिजे तर अज्ञान सोडले पाहिजे. तेव्हा हे तीन सोडून आठ कुटायला पाहिजे म्हणे. देवदर्शनात सर्वात मोठी बाधा कुठे असेल तर ही आठ आहेत. आठ कुठले कुठले? षडूर्मी नावाची आठ आहेत.
षड रिपू नावाची आठ आहेत, कुठली तरी आठ दे, ही म्हणजे ती, ती म्हणजे ही अशी आहे. क्षुत पिपासा शोक मोह जनन मरण षडूर्मे म्हणतात, सहा इथे. त्यानंतर षड रिपू नाही, सहा कुठायला पाहिजे, आठ नाही सहा कुठायला पाहिजे, अष्ट म्हणजे आठ, षट म्हणजे सहा, षडूर्मी सहा ऊर्मी, सहा त्रास देणारी आहे ती, हे सोडायला पाहिजे, ह्यांना कुठायला पाहिजे, बारीक करायला पाहिजे. षडूर्मी म्हणजे क्षुत पिपासा शोक मोह जन्म मृत्यू, षडूर्मी म्हणतात. ही उफाळून येणारी दोष रोज उफाळून वर येतात, ह्यांना जरासा बारीक करायला पाहिजे म्हणतात, ह्यांना कुटायला पाहिजे. भूक आहे ना, जरा असं आवरायला शिकायला पाहिजे, भूक आवरायला शिकायला पाहिजे. पोट छोटंसं असतंय, दिवसभर खाल्ले तर इंद्रिय ताब्यात राहत नाही, जरा असं त्यांच्यावर नियंत्रण असावं, अन्नावर नियंत्रण असावं, तहानेवर नियंत्रण असावं. पाण्याचा तहान लागले तर ठीक आहे, हो तहान अजून बरीच काय काय आहेत. अन्नावर नियंत्रण असावं म्हणजे भाकरी भाजीवर नियंत्रणाचा गोष्ट नाही आहे, खाण्याकरता अजून बराच काय काय खातो त्याच्यावर नियंत्रण असावं. पिण्यावर नियंत्रण असावं, पाणी पिण्यावर नियंत्रण नव्हे, अजून बरीच आहेत की पिण्याची साधन, त्यांच्यावर नियंत्रण असावं, त्यांना बारीक करावं जरासा. क्षुत पिपासा शोक मोह, दर दिवशी उत्पन्न होणारं जो दुःख आहे त्याला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावं, बारीक करावं दुःख. दुःख लोकांना सांगत फिरल्याने वाढत जाते, दुःख आहे याची विचार जितकं करू तितकं ते वाढते, दुःखासंबंधातले विचार कमी करावं. मोह माणसानी कमी करावं, प्रत्येक वस्तू दिसले की हवं असं वाटायला लागते आणि सगळे आणून ठेवून घर तरी पुरायला पाहिजे ना, ठेवायला. म्हणून प्रापंचिक वस्तू, पावलो पावली इथे आमिष पडलेले आहेत, त्याचा मोह निर्माण होतो, म्हणून मनात मोह जरासा आवराव. कशावर? माझं 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 जेवढे आहेत ना त्यांच्यावर प्रचंड मोह, मोहापायी अपराध करतो आपण, मोह आवराव. आणि जन्म आणि मृत्यू, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हे मोठं दुःख आहे, हे कमी करण्याचा प्रयत्न करावा. किंवा काम क्रोध शोक मोह मद मत्सर्ज, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर्ज आहेत, हे सोडून मी कमी करायला पाहिजे. एवढंच नाही, आठ कुटायला पाहिजे, सहाही जाणायला पाहिजे. आठ कुठली कुठली? आठ अहंकार आहेत, कुलमद छलमद धनमद रूपमद यौवनमद राज्यमद विद्यामद आणि तपोमद. कुठलं ना कुठलं तरी एक झडलेलेच असते माणसानं. अहंकार कशा कशाची? मी उत्तम कुळातला आहे, जातीचा अहंकार बऱ्याच लोकांना, जातीचा अहंकार. आणि इतकं खराब आहे जात तुम्हाला सांगू नको, त्यावेळेला डोकं वर काढते, एरवी डोकं फोडतात एकमेकांचे, इलेक्शन आले की जात जागा होते बघा, दुसरा कोण अंगावर आले की सगळी जाती जागे होतात. ह्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, काहीही उपयोग नाही त्याचा, तरी माणसं जागे होतात. कुळाचा अहंकार फार वाईट, जगाचा काहीतरी बर्बादी झाला असेल तर सगळ्यात जास्त बर्बादी कुळामुळे झालेली आहे. म्हणून कुळाचा अहंकार कधीही असू नये असं काळसिद्धेश्वरांचं म्हणणं आहे. अहंकारच बाळगावं तर गुणांचा अहंकार बाळगावं. कुळात जन्माला आला म्हणून काय झालं? त्या कुळाला शोभेल अशी संस्कार आहेत का? नाही, नुसता कुळात जन्माला येऊन का? जेव्हा ज्या घराण्यात आम्ही जन्माला आलो त्याच घरात अनेको सांड जन्माला आलेत, गाईच्या पोटातनं अनेको म्हैशीच्या पोटातनं रेडे जन्माला आले, तेही त्याच कुळातलेच की, कारण ह्याच घरातनं जन्माला आलेत ना ते. त्याच घरातले कुत्री अनेको पिल्लू घातलेले, मग तेही त्याच कुळातलीच ना.
मांजरीण त्या घरातच दरवर्षी दोन दोन पिल्ली घालते, ती त्याच घराण्यातलेच आहे ना, तिलाही अभिमान तोच असायला पाहिजे ना, कारण अभिमान कुळाचा असतो ना, त्याच कुळात तेही जन्माला आलेले आहेत. प्राणीसारखे प्राणी जर बाळगत नसतील आणि मनुष्य जर त्याचा बाळगत असेल, भगवंतानी जे बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा दुरुपयोग काय करतो त्याला हे एक उत्तम निदर्शन आहे. कुलाभिमान जे आहे, जातीचा अभिमान जे आहे, बुद्धीचा दुरुपयोग याच्यापेक्षा खराबरित्या जगात कोणी करू शकत नाही. संस्कारासाठी ज्याचा करायला पाहिजे होतं त्याचा उपयोग उच्च नीचतेसाठी करा. काडसिद्धेश्वर म्हणतात, जर तुला देवदर्शन हवं असेल तर हे कुलमद त्याग, कुळाचा मद सोडून दे, कुळाचा अहंकार सोडून दे. बऱ्याच लोकांचे आमच्या मनात कुळाचा अहंकार झडलेले, हे कुळाचा अहंकार सोडून. आणि दुसरं छल म्हणजे हट्ट, हट्ट सोडून दे जीवनात. हट्टाने काहीही होत नाही, हट्टाने काहीही होत नाही. जिथे प्रसंग येतो त्यावेळी पाठीमागे घ्यायला, माघार घ्यायला शिक. मी चालेन तोच रस्ता असं म्हणू नको, आणि परिस्थितीनुसार पाऊल मागे घ्यायला शिक, तर तुला देवदर्शन होईल, अन्यथा ताटून मरशील. हट्ट म्हणजे ताटरपणा, ताटरपणा, ताटरपणा काही कामाची नाही जगात. म्हणून तू जरासा मागे हटले. शिवाजी महाराजांचे तंत्र शिकायला पाहिजे. शिवाजी महाराज कधी पुढे सरकायचं, कधी मागे घ्यायचं हे त्यांना माहीत होतं. म्हणून अफजल खान आला तर म्हणाले, नाही मला तुमचं खूप भीती वाटते आणि मी सगळी तुम्हाला सोपवणार आहे, तुमच्या दोस्ती करतो, या म्हटले. मागे घेतल्यासारखं की घेतले की नाही मागे, अशी अनेको तंत्र आहेत त्यांची माघार घेतल्यासारखं करण्यात. मागे हटायला शिकायचं. आम्ही चुकीचे अर्थ काढले. मरहट, मरेन पण हट्ट सोडणार नाही, त्यांना मराठा म्हणतात, अशी कोणतरी शाण्याने व्याख्या लिहिली. असं नाही आहे. शिवाजी महाराजांचे तंत्र असं आहे, वेळ आले तर दोन पाऊल मागे घ्यायचं, धोबो जाऊन मग नंतर धोबी पछाड करायचं. वेळ प्रसंगी दोन पाऊल मागे घेतलं तर जिवंत राहता येईल, अन्यथा जिवंत राहता येणार नाही. देवदर्शनच व्हायला पाहिजे तर हट्ट सोडायला शिक. हट्ट काहीही कामाचे नाही जीवन. तिसरं धनमद, पैशाचा अहंकार, संपत्तीचा अहंकार. धनानी भूमौ पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने कर्मानुगो गच्छति जीव एकः. कोणी येणार, येताना काय आणलाय, आणल्यानंतरही बरीचशी काय हितलीच पडलेली सामान गोळा केला, गोळा करून म्हटलं हे माझं आहे आणि मी हे याचा मालक आहे असं आपण म्हणतो. काय मी मोठं बंगल्याचा मालक आहे असं म्हणूया, काय बंगल्यातलं मला दगड बनवता आला का, सिमेंट बनवता आला काय, माती बनवता आले का, पाणी बनवता आले का, सगळी इथे पडलेले फक्त गोळा केले, गोळा करून रचलं व्यवस्थित, रचून आता म्हणतोय हे माझं आहे. लहान मुलं ज्याला कागद म्हणतात त्याला आपण नोट म्हणतो, बरोबर. लहान मुलांच्या हातात 1000 रुपयाचे बंडल द्या बाबा, 1-3-4 वर्षाचा बाळ आहे, त्याच्या हातात 1000 रुपये किंवा 2000ची नोट आहे, त्याची एक बंडल दे, त्याला आनंद होईल. ते 5 मिनिटात असं असं करून टाकेल, ए नोटं फाडतोयस का, तुला कळतंय की नाही. तो म्हणतोय तुझ्यासाठी नोट आहे, माझ्यासाठी खेळणीच आहे. आणि आम्ही मात्र खेळणीलाच नोट समजून बसलो. पोरगा नोटाला खेळणी समजतो, आम्ही खेळणीला आमच्या मनोरंजनासाठी असणारी ती खेळणी त्याला सत्य समजून, त्यालाच आयुष्याचं लक्ष, आयुष्याचं उद्दिष्ट समजून बसलो. कसं होणार नाही. आणि त्याचा अहंकार इतकं, जितकं पैसे माझ्याकडे वाढतील तितकं छाती, दौलत वाढले की माणसाचं छाती ताटते म्हणे का. दौलत म्हणजे दोन लात, लात लत म्हणजे लात आहे ना, दौलत म्हणजे दोन लात, तिची दोनच लात असतात म्हणे. आत येताना छातीवर मारते, बाहेर जाताना पाठीवर मारते. बघा छातीवर मारले की इतकं ताटते जगात कोणालाच बघत नाही,
ती बघती कंटाळती शेवटी एक दिवशी पाठीवर लात मारते जाताना असं मुंडकं खाली घातले अजून वर उचललेलं नाही. हे दौलतची महिमा आहे, याला दौलत म्हणतात. दोन लात हे विसरायचंच नाही, ही छातीवर मारलेली कधीतरी मुंडक्यावर मारणारच आहे म्हणून ह्याचा अभिमान गर्व बाळगून चालणार नाही. असावं संपत्ती भरपूर, पण संपत्तीचं गर्व असून चालणार नाही. संपत्ती माणसांना नुकसान करत नाही, संपत्तीचा अहंकार माणसांना नडतो आणि नुकसान करतो. म्हणून काळसिद्धेश्वर म्हणतात, तुला देवदर्शनच करायचं आहे ना, धनाभिलाषा धनाभिमान बाळगू नको म्हणा. तुझा अभिमानच देव आणि तुझ्यामध्ये डोंगर बनून उभं राहतो, देव भेटू देत नाही. लग्न हे दागिने भरपूर गाठलेला माणूस होता, यजमान होता, ऐ इथे बुंदी वाट, चारी बोटात अंगठ्या होत्या, ऐ इथे सांबार वाढ, असंच करायचं. सगळ्यांना दरडवाय, ऐ इथे बुंदी वाढ, इथे भात वाढ, तिथे असं वाढ, प्रत्येक वेळी एक एक बोट पुढं करायचं. सगळे जे बघ, एक बसला होता गावंडळ माणूस, त्याच्या हातात सोन्याचा खडा एवढा मोठा होता, इथे वर शर्ट होता आणि असं केला घालेन दोन म्हणाला बस खाली. एवढा जाड सोन्याचा बघितला, ही बारक्या बारक्या अंगठ्या गप्पच झाले तिथे. अभिमान उपयोगाचा नाही आहे, तो उपयोगाचा नाही आहे. काय आता येणार आहे, नाही. ही देवदर्शनामध्ये विघ्न आहे. रूप मद फार सुंदर आहे, सौंदर्याचा अभिमान असतो लोकांना, माझ्या एवढी सुंदरच कोण नाही. हे बघा, सगळ्यांना, सगळ्यांच्या आईबाबांना सगळी बाळ सुंदरच असतात. कावळ्याला जरी विचारला कावळिणीला, कसं आहे बाळ तुझा, माझ्या बाळासारखं या जगात कोणच नाही म्हणते. आणि आपल्याला विचारलं तर आपण काय म्हणणार, ऐ कावळीण होय ना, पटकन नावं ठेवतो की नाही, कोणालाही नावं ठेवू नये. रंग रूप काय आपण घेऊन आलो आणि काय राहणार आहे का ते. खूपच सुंदर माणूस बाबा, बघा खूपच सुंदर आहे तो, भयंकर गर्व त्याला त्याचा. म्हटलं माझ्याकडे 8 दिवस पाठवा. आला महाराज, माझ्याकडे सारखा सुंदर माणूस जगात कोण आहे का. हां ठीक आहे, ही पुढे घे जरासं, दोन पुढ्या देणार मी त्याला. पुढे दिली त्याला, पुढे दिल्याबरोबरच उलटी संडास दोन्ही सुरू झाले. 8 दिवस काय केल्याने थांबले नाही, 8 दिवसात सगळी खलास डिहायड्रेशन झाले, अंथरूण टाकला. पुढच्या 2 दिवस काय खाल्ले की बाहेर जायचं, काय खाल्ले की बाहेर, पावडरच तसं दिलेलं ना आम्ही, गेलीच ती. 15 दिवसांनी गेलो, काय सुंदरवान कुठे आहेस, सगळे गाल आत गेले, डोळे बाहेर आले, दात असं राक्षसिणीचे दातासारखे पुढे आले. मग त्याच्यासमोर एक मोठा आरसा धरले, त्याचीच चेहरा त्याला पाहावे ना. गेला कुठे सौंदर्य, गेला सगळे शौचालयात गेला. काय करायला, जिथून आला होता तिथे गेला. कुठून आलेला आहे, ज्या अन्नातनं आला होता, अन्न कुठून आलेलं, मातीतनं आलेला. ज्या मातीतनं आलेलं होता सौंदर्य, त्या मातीत जाऊन मिळाले. पाहायचंच असेल तर एक मडकं ठेवा पारड्यात, उलटी झालेले एकात भरा, जुलाब झाले एकात भरा. 8 दिवसांनी जाऊन दोन्ही उघडून बघा, तुमची सौंदर्य तिथे तुम्हाला दर्शन देणार. आम्ही ज्याला सुंदर म्हणतो ही तीच आहे आतमध्ये, ती आत आहे म्हणून बाहेर खूप सुंदर दिसायला लागलो आपण. याचा अभिमान बाळगून चालेल का. सौंदर्य कोणाच्या हातात आहे, देवाने जे जीन्स दिलेले त्या जीन्सवर आलेले, आणि मी काय करून काय होणार आहे. म्हणून त्याचा अभिमान बाळगू नको. कधीतरी आपटलास दगडावर वाकडं होईल तोंड. 10 टाक्या पडल्या समजा, कसं दिसशील. नाही गर्व बाळगायचं नाही याची, जसं असेल तसं ठीक आहे. कोणालाही काही नावं ठेवायची पण, मी सुंदर आहे म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवायचं. पोरगी बघायला गेली होती 4, आले, आल्यावर विचारले कशी होती मुलगी, हा तवा बरं
कळलं का तुम्हाला? एक म्हटला तवा बरं, दुसरा होता तुला कसं वाटले? काय सांगायचं? डांबर बरं म्हणाला, डांबर डांबर बरं म्हटलं पोरगी. तिसरा एक होता छान माणूस, चांगला. कशी होती मुलगी? मुलगी काय हो, कोकिळ, कोकिळ्यासारखे होते बघा. असंही म्हणता येईल की नाही येईल? सगळी डांबर कंपनीच की. कोकिळ म्हटल्याने काय बिघडलं का? शब्दांचा तोलून मोलून वापर करायला काय पैसे लागतात का? हॅ तवा बरं, ह्याच्या आयुष्यात सगळे तवाच दिसले, याला कधी काय कोकिळ दिसले नसेल. त्यालाही सावळे असंच म्हणायचं आहे, पण म्हटला मुलगी काय हो, कोकिळ, कोकिळ्यासारखं. कंठ काय त्या मुलीचं, काय मुलगी सुंदर, कोकिळ्यासारखे होती, असं म्हणता येईल की नाही? म्हणून आपलं रूप सुंदर आहे म्हणून दुसऱ्यांची टिंगल टवाळी करायची कारण नाही. आपलं रूप कधी खराब होईल सांगता येत नाही, म्हणून त्याचा गर्व बाळगू नको. आणि ही गर्व आत असेल तर हे देवदर्शनामध्ये विघ्न आहे. यौवन मद तरुण मंडळींना वेळोवेळी मोठी माणसंही सल्हा सूचना देत असतात. बाळा, तुझा ताकदीचा जो प्रदर्शन करतोयस तू, आम्ही तेच करूनच म्हातारे झालो आहे. अंगात जरा ताकद आली की नाही जगच दिसत नाही. मिशा वाढायला लागले, पुढचं काय दिसतच नाही म्हणतात. तारुण्याचा गर्व बाळगू नको, मग म्हाताऱ्यांची, लहानांची, दुबळ्यांची टिंगलटवाळी करू नको. का? तारुण्य काय शाश्वत आहे? यौवन काय शाश्वत आहे? यौवन एक दिवशी संपणार आहे, कारण ही यौवन जन्माबरोबर नाही, मध्ये आलेले तर मध्ये सोडून जाणार आहे. तारुण्य कोणाचं आजपर्यंत शाश्वत राहिले? नाही राहिले. ययाती महाराजांना 1000 वर्ष दिले, पण राहिले का शाश्वत? नाही, सोडून द्यावा लागला. तारुण्याचा गर्व बाळगू नको. जर तो गर्व बाळगलास तर तुला जे हवं ते मिळणार नाही. गर्वी माणसांना त्यांची मन दिवसभर गर्वातच गुरपटून राहते, बाकीच्या पाण्यात त्याला रस राहत नाही. राज्यमद अधिकार आहे ना, अधिकाराचा सुद्धा फारसा गर्व बाळगू नको. आज आहे उद्या नाही आहे. कोणाला 5 वर्षासाठी दिले, कोणाला 10 वर्षासाठी दिलेले, कोणाला 20 वर्षासाठी दिलेले, नाहीतर आमच्या घरातही आम्हाला काय काय तरी अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचा गर्व बाळगू नको. कधी जाईल काय माहिती? आमच्यापेक्षा दष्टपुष्ट चांगला माणूस काढून घेतात, त्याच्या हातात दे, तुला संसार करता येत नाही, दे त्याच्या हातात, तू काम करत जा म्हणतात. घरातसुद्धा, ऑफिसमध्येसुद्धा नाही काम आले आम्हाला तर दुसरं नेमतात तिथे. अधिकार शाश्वत नाही आहे. शाश्वत असेल त्या वस्तूचा जरूर गर्व बाळगाल. शाश्वत एकच आहे परमात्मा, त्याचा गर्व बाळगणं याचे कशाला बाळगतो? तसेच विद्या, विद्या शिकला आहे, 4 अक्षर आता बोलता येते, वाचता येते, कंठस्थीकरण झालेले, याचा अभिमान बाळगू नको. कधी विसरशील माहीत नाही, काल आपण ऐकलात ना, याज्ञवल्क्य अष्टावक्रणे आचार्य बंदींचं ऐकलात की नाही? आचार्य बंदी एवढा विद्वान होता, माझ्याबरोबर शास्त्रार्थाला उभं राहायचं, जर हरला तर जलसमाधी घ्यायचं, मी हरलो तर मी मरेन म्हणत होता. पण एवढा विद्वान होता, कोणच हरवत नव्हते त्याला. ज्या कहोदानं हरवला त्या कहोद पुत्र अष्टावक्र आलाच ना शेवटी, आणि हरवला शेवटी. सांगत होते ना, शास्त्र याला शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करू नको. शस्त्राने कधीही विकास होत नाही, शास्त्राने विकास होत असतो. आणि शास्त्राला शस्त्र बनवलं तर विनाश ठरलेले, असं अष्टावक्राने आचार्य बंदीला ऐकवला. शास्त्राचा शस्त्र बनवू नको, शास्त्रच राहू. विद्या याचा फारसा गर्व बाळगून त्याचा अस्त्र बनवू नको, शस्त्र बनवू नको. त्याच्यावर संपत्तीचा कमाई करायचा निघू नको. विद्या ही आनंदासाठी आहे, संपत्तीचे साधन नाही आहे, आनंदासाठी आहे. म्हणून त्याचा आनंद घे, दुर्भिमान बाळगू नको.
शेवटचं सांगितलं तपोभिमान, मी खूप पूजा करतो, मी खूप अर्चना करतो, ध्यान मी चार चार तास करतो, मी तपस्वी आहे, मी त्यागी आहे, मी संन्यासी आहे, याचाही गर्व कामाचा नाही आहे. जाशील तपाचा गर्व बाळगलेले खूप तपस्वी मातीत गेलेले आहेत. 60,000 वर्ष तपश्चर्या केला विश्वामित्र, एक क्षण असा आला कंपित झाला, मेनका आली संपून टाकली एका क्षणात, बाळ झालं, बाळाला याच्या हातात ठेवली, मी चालले म्हणाले. विश्वामित्र म्हणाले तू कुठे चाललीस, ही बाळ माझ्या हातात देऊ, तुझा गर्व हरण करण्यासाठी मी आलेले, ही बाळ हातात घे, मी चालले म्हणाले. तेव्हा त्याला साक्षात्कार, अरेच्या माझा तपोमध जे आहे, तपश्चर्याचा जो गर्व आहे, ते गर्व हरण करण्यासाठी आली होती. अशी हजारो घटना आमच्या इतिहास आणि पुराण ग्रंथात आहेत, हेच शिकण्यासाठी ते वाचायचं असतं, त्याचा बाळगू नको. तपश्चर्याचा त्यागाचा गर्व बाळगू नको, फार दिवस टिकणार नाही. आणि तीच देवदर्शनामध्ये मोठी बाधा ठरेल, तपोमध उपयोगाचा नाही आहे. आणि ही जर सर्व सोडलास, तीन सोडायचं, आठ कुटायचं आणि सहा बाजूला सारायचं, तर तुला देवदर्शन होणार. मग तीन डोंगर जाळायचं आहे, हां शेवटचा, ही आठ कुटायचं आहे आणि तीन डोंगर जाळायचं आहे. कुठले तीन? तामसिक, राजसिक आणि सात्विक. हे भाव सोडून द्यायचे तिन्ही, हे तिन्ही सुद्धा बाधा आहेत. तामसिक माणसाला तरी काही दिसत नाही, बाधा आहेत ते आहेत. सात्विक माणसांमध्ये सत्वगुण आहे ना, ही जरी ज्ञानाची भूमिका जरी तयार करत असली, तर सात्विक अभिमानसुद्धा देवदर्शनामध्ये साक्षात्कारामध्ये बाधा निर्माण करते, तेही भाव सोडावंच लागेल. राजसिक प्रदर्शनिक भाव सोडून दे, ढोंगीपणा सोडून दे, क्रौर्य सोडून दे. आणि एवढंच नाही आहे, मी खूप सात्विक आहे असं जे नाटकं करतोयस तेही सोड. हे तिन्ही जाळणं गरजेचे आहे. क्रौर्य भाव सोड, तामसिक भाव म्हणजे क्रौर्य भाव सोड, राजसिक म्हणजे डंबाचार सोड, आणि सात्विक म्हणजे मी खूप सज्जन आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आहे ना, ही सुद्धा केविलवाणा प्रयत्न आहे, ही सुद्धा सोडून दे. आणि मोकळं झाल्याशिवाय तुला देवदर्शन होणार नाही. त्रिविध लिंगाची दर्शन व्हायला पाहिजे तर हेही तिन्ही जाळून टाक, असं काढसिद्धेश्वराने देवदर्शनासाठी उपदेश केले. समजलं? आणि असं जो करतो त्याला देवदर्शन होणार. हे ऐकल्यानंतर असं नाही वाटलं, लई जड वाटते बाबा हे, आपल्याला काय जमेल नाही जमेल हे, असं वाटेल की नाही वाटेल? कारण आपण प्रेमाने बाळगलेली एवढी आहेत आपली बाळं, असं नाही, ती सगळी बाळगलेली आहोत म्हणून तरी इथपर्यंत आलो आहे आपण. काय काय तरी समजा आमच्या डोकं खाली पाय वर असते तर मठावर आलो असतो का? नाही, आमची पाय खाली आहेत, सदाचार आहे म्हणून तरी इथपर्यंत आलो. आमची डोळे मागे पाय पुढे असते, दुराचारी असतो तर आपण सत्संगात येऊ शकलो असतो का? नाही, आमच्याकडे आहेत ते. आमच्याकडे ज्ञान सुज्ञान दृष्टी आहे आणि दुराचार मुक्त आचरण आहे म्हणून इथपर्यंत आलो. विवेकहीन जीवन जर आमचं असतं तर कमीत कमी सत्संगासाठी जावं, यात्रेसाठी जावं अशी विचार मनात आले असते का? हो नाही आहे, तो विवेक आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. हां, आता ते पुढची आहेत ना, ती थोडी थोडी साधना षडूर्मी आहेत. आठ कुटायचं आहे ना बाबा, लई कठीण ते. आमच्यासारख्यांना कुटते ते, तुम्हाला काय सोडते ते. आमच्यासारख्यांमध्ये कधी कधी उफाळून वर येते. हे जे अष्टमध म्हटले ना, अष्टमध हे आठ कुटायला पाहिजे. आपलं काम हेच आहे बघा, आत्ता आलोय की नाही, घरी गेल्यानंतर, आता इथनं गेले घरी गेले की हां आम्ही देवाला जाऊन आलो,
आमचं दर्शन घ्यावं आता सगळ्यांनी असं वाटते हो घरी गेल्यावर. आम्ही 3 दिवस प्रवचन काय ज्ञान ऐकून आलं, तुमच्यासारख्यांच्या नशिबात नाही ते, आमच्या नशिबात म्हणून मिळाले सुरूच घरी गेल्याबरोबर. बरोबर. आणि मनुष्य म्हणून काय लागणार, अरे गुरंढोरंही खातात तेही झोपतात उठतात काय, माणूस म्हणायचं तुम्हाला, मनुष्य म्हणजे सत्संग करायला पाहिजे, देवधर्म करायला, ते आम्ही करून आलो बघा. म्हणते की नाही शरीर म्हणते की नाही, बुद्धी म्हणते की नाही, हीच तरी सोडायचं आहे, सोडायचं आठ कुठायचं आहे ना, हीच काम, ही काम कंटिन्यू प्रोसेस आहे, निरंतर प्रक्रिया आहे, नेहमी आम्हाला कुठे कुठे आज शिरते सांगता येत नाही बाबा, कोणता अहंकार कुठल्या कोपऱ्यात शिरेल आणि बाधा बनेल सांगता येत नाही. म्हणून सदा काळ विनम्र राहण्याचा प्रयत्न करायचा, निर्मोही राहण्याचा प्रयत्न करायचा, निष्काम राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जितकी आयुष्यात नमता घेता येईल तितकं घेतले, नयविनय संपन्नता जर आमच्यात आली तर बाकी सगळी दाबून राहतात. म्हणून ही नयविनयता आपल्याकडे निरंतर राहो, टिकून ठेवण्याची बुद्धी शक्ती सद्गुरु भगवंत आम्हा सर्वांना देव. सगुरुचरणी प्रार्थना. राजाधिरा.